नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. रोज हवामान खूप ढगाळ होत आहे, ढग खूप दाट भरत आहेत, पण पावसाचा काही पत्ता नाही. सध्या वाट बघतोय आपण पावसाची, पण आपल्यापेक्षा आतुरतेने जो पावसाची वाट बघतोय तो आपला शेतकरी. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे. आपल्याकडे खूप साऱ्या प्रकारची पिकं ही खरीप आणि रब्बी हंगामात आपण घेत असतो. माहिती असलेला आपल्याला कांदा आणि द्राक्ष, पण नाशिकच्या या सुपीक भागात अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. भाजीपाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की जो आपण मुंबईला देखील पुरवतो. पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आताच्या हंगामात पाऊस चांगला पडेल आणि पेरण्या चांगल्या होतील. आजचा हा कट्टा याच विषयावरचा, की नेमकं आत्ताच्या परिस्थितीत काय करायला पाहिजे, शेतकरी काय नवे प्रयोग करतायत का, वाट बघतायत का, किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी आधुनिक काय तंत्र वापरली आहेत का, स्वतःच्या या गोष्टी सांगणारा आजचा हा कट्टा. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर का बघितलं तर निफाडसारख्या भागात मका, सोयाबीन, भाजीपाला याची लगबग सुरू आहे. येवल्यामध्ये सोयाबीन मका पेरण्याच्या 90% पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत. दिंडोरीसारख्या भागात भुईमुगाचं काही जण पेरणी करून वाट बघतायत पावसाची, काही जण वाट बघतायत की पाऊस आला की मग पेरणी करू. भात नागली तर दिंडोरीच्या भागातला, त्या आदिवासी पट्ट्यातला सगळाच थांबला आहे की पाऊस आला तर ही पिकांची पेरणी करता येऊ शकते. सिन्नरसारख्या भागात सोयाबीन, भुईमूग, बाजरी याचीसुद्धा काही शेतकऱ्यांनी पेरणी करून तेही वाट बघतायत. आणि इकडे सटाणा, बागलाण, मालेगाव असं बघितलं तर कडधान्य जिथे आपण उगवतो आणि सोयाबीन आणि मका जिथे आपण घेतो त्या भागात देखील लोक पावसाची वाट बघतात. एकंदरीत नाशिकचा जे टोटल क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, ते 6,83,270 हेक्टर्सचं आणि आत्ता त्याच्यावर पेरण्या झाल्या आहेत त्या साधारण 4,05,138 हेक्टरवरती. वेगवेगळ्या पिकांसाठी या पेरण्या झाल्या आहेत आणि आता सगळेजणं वाट बघतायत ते या पावसाची. हा मेघराज कधी गरजतो, ती जमीन कधी ओली करतो आणि त्या ओली झालेल्या जमिनीतले जे बियांकुर आहेत ती कधी फुटतात याचीच वाट आता आपण सगळे बघतोय. या वाट बघण्यामध्ये नेमकं वर्षानुवर्षाचे हे अनुभव काय आहेत. आता गेले काही वर्ष आपण अनुभवतोय की जून हा असाच जातो, पाऊस आपल्या जुलैकडे जुलैच्या उशिराने यायला लागतो, ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडतो, शेवटीपर्यंत तो पुढे खेचला जातो. मग अशा ह्याच्यात ही सगळी पीक पद्धती, ही सगळी क्रॉप सायकल ही बदललेली आहे. आणि या बदलत्या काळाला हे शेतकरी कसे आत्मसात करतायत, कोणी सेंद्रिय शेतीकडे वळलंय, कोणी नवीन प्रयोग करतायत, कोणी तंत्रज्ञान विकसित करतायत, कोणी त्या पावसाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपली गणितं बदलतायत, नेमकं कसं हे लोक मॅनेज करतायत, हे कसं हँडल करतायत, हे जाणून घेणारा आजचा हा कट्टा. शेती आणि सद्य परिस्थिती या आजच्या कट्ट्यामध्ये सहभागी होत आहेत आपल्याबरोबर अनिल शिंदे. हे वडगाव सिन्नर येथील तरुण शेतकरी आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शेतीकडे त्यांचा कल आहे. तसेच विलास डांगळे हे नांदूर मध्यमेश्वर निफाड तालुक्यातले शेतकरी आहेत. त्यांनीसुद्धा त्यांच्या शेतीत काही सेंद्रिय प्रयोग केलेले आहेत, त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतायत. आपल्याबरोबर सहभागी होत आहेत एक वेगळं व्यक्तिमत्व, डॉक्टर कल्पना संकलेच्या या एक नावाजलेल्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत, पण शेतीची जबाबदारी अंगावर पडली आहे आणि शेतकरी म्हणून त्यांनी स्वतःला मोल्ड केलं, त्या या आव्हानाला उभ्या राहिल्या आणि आता सध्या त्या उत्तम शेती देखील करतायत. तर त्यांचे अनुभव देखील आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये आणखीन सहभागी होत आहेत मनोज दंडगवाळ, की जे देशदूतचे ब्लॉग रायटर तर आहेतच शेतीविषयक, पण तसंच ते एक ॲग्रो बिझनेस कन्सल्टंट म्हणून देखील काम करतात. आणि आपल्याबरोबर सहभागी होत आहेत रमेश शिंदे, हे जिल्हा परिषद नाशिक येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसंच आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ज्ञानेश्वर वाघचौरे, हे कोपरगावचे शेतकरी आहेत आणि त्यांचा अनुभवही ते आपल्याला सांगतायत. तर ऐकूयात या सगळ्यांचे शेती आणि सद्यस्थिती याविषयीचे त्यांचे काय अनुभव आहेत, ते कशी शेती करतायत आणि ते शेतीकडे कसे बघतायत. नमस्कार, माझं नाव अनिल दत्तात्रय शिंदे, कमोडेगाव पोस्ट, लोणावाडी तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. 2010 युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून
त्यांचा संपर्क त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी वडेगावमध्ये तिथं मारुती मंदिरात एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये जाण्याची संधी मला मिळाली आणि तिथं पोटे साहेबांच्या उपस्थितीत जे काही मार्गदर्शन तिथं एक आधुनिक शेतीचं मला मिळालं ते थोडंसं मला वाटलं की अरे आपण असं जर केलं तर नक्कीच काहीतरी आणि मग मी त्यांच्या जेवढे काही मीटिंग व्हायच्या तर त्या मीटिंगचं मी पाठलाग करून साधारणतः 13-14 लोक तिथं असायचे त्या मीटिंगचा मी फॉलोअप घेऊन आणि त्यामध्ये इन्वॉल्व व्हायला लागलो. त्याच नंतर त्यांनी साधारणतः भाटवाडी लोणावळी आणि वडेगाव अशा 3 ठिकाणी ह्या पाणी वापर संस्था स्थापन केल्या होत्या. या सर्व पाणी वापर संस्थांचे लोक मिळून त्यांनी देवळाली कॅम्पला एक ट्रेनिंग ठेवलं होतं आधुनिक शेतीच्या संदर्भात किंवा पाण्याच्या वापराबद्दलचं लेस्ली सोनी सेंटरला. तर योगायोगानं मला पण तिथं जायचं 26 लोकांचं तिथं प्रवेश होता आणि 26 लोकांमध्ये 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम होता. या 26 लोकांमध्ये मला पण योगायोगानं संधी मिळाली आणि मग मी पण त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये गेलो आणि अर्थातच तिथे गेल्यानंतर जे काही ट्रेनिंग आम्हाला त्या 3 दिवसात मिळालं फारच अफलातून होतं म आणि काय बदल म्हणजे स्वतःला बदलवणारं ते सगळं होतं आणि तिथं आधुनिक शेतीचं जे काही वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळालं त्यात काही कृषी अधिकारी असतील शेतकरी अधिकारी असतील काही प्रत्यक्षात प्रयोग केलेले ज्ञानेश्वर बोडकेंसारखे काही असतील त्यानंतर संस्थेचे युवा मित्र संस्थेचे काही अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल सगळ्या गोष्टींचं तिथं जेव्हा 3 दिवसाचं मार्गदर्शन आम्ही घेतलं तर ते आमच्यासाठी फारच एक वेगळं हे होतं आणि आम्ही 25-26 लोक जे ट्रेनिंग घेऊन आलो त्या तिथून त्याच्यानंतर आम्ही जो निर्णय घेतला की शेती खरंच जर आपण लक्ष देऊन जर शेती केली आणि जर टार्गेट ठरवलं की आपल्याला ना एवढे पैसे मिळालेच पाहिजे तर नक्कीच आपण काहीतरी करू शकतो असा निर्णय घेऊन आम्ही सुरुवात केली. साधारणतः 5-5-10 गुंठेच्या प्लॉटला आम्ही सुरुवातीला त्याची लागवड केली आणि हे जे काही कोणी वांगे लावले कोणी टमाटे लावले कोणी असे वेगवेगळे भाजीपाला करून साधारणतः आम्ही एक टार्गेट ठरवलं होतं की दिवसाला 400-500 रुपये आपल्याला मिळाले पाहिजे आणि साधारणतः 1 महिन्याला आपल्याला 10-12 हजार रुपये कसे मिळतील ह्या हिशोबाने आम्ही ती सर्व सुरुवात केली. त्यातच आम्ही सर्व 15-20 लोकांनी एक एक गाय खरेदी करून दुधाचा पण व्यवसाय त्याच्या जोडीला सुरू केला जेणेकरून दुधाचे 200-250 रुपये आपल्याला प्रतिदिन भेटतील आणि आम्ही ते सर्व सुरू करून आमचे प्लॉट जेव्हा सुरू झाले टमाटे तर मी तर जो काही भाजीपाला निवडला होता वांग्याचे प्लॉट मी केलेला होता 10 गुंठ्यासाठी तर आणि 10 गुंठ्यात माझे जेव्हा ते ना वांगे विक्रीला तयार झाले तर अक्षरशः मला आठवड्याला 3,000-4,000 रुपये भेटायला लागले आणि मी तर फक्त 10 गुंठ्यावरतीच प्रयोग केलेला होता. माझ्याबरोबर अशा सर्वांनी आमचे जे काही 15-20 लोक होते सगळ्यांनी वेगवेगळे माल केले होते आणि प्रत्येकाला साधारणतः आम्हाला अपेक्षा होती 300-400 रुपये 500 रुपये भेटतील आणि आम्हाला त्या अपेक्षेप्रमाणे 400-500-600 रुपये आम्हाला भेटायला लागले प्लस दुधाच्या पैशाची भर पडली आणि हा सगळा प्रयोग आमचा सक्सेस झाल्यानंतर आम्ही त्याच्यात अधिक लक्ष देऊन मग आधुनिक जो काही चायनीज व्हेजिटेबल आपण म्हणतो एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये प्रवेश आम्ही केला. आम्ही लाल कोबी ब्रोकोली तर सगळं भाजीपाला वेगवेगळ्या सर्वांनी ज्याची त्यांनी निवड करून कोणी काय करायचं हे सगळं सुरुवात केली. त्यात मी शेतावरीचं पीक निवडलं आणि साधारणतः 2011-12 या वर्षात मी शेतावरीची लागवड केली आणि अक्षरशः मला जे काही उत्पन्न भेटायला लागलं होतं या 10-15 गुंठ्याच्या माध्यमातून अक्षरशः त्याच्या दुप्पट तिप्पट मला त्यातून उत्पन्न भेटायला लागलं. शेतावरी मधून मला दिवसाला कधी 1,000 रुपये कधी 1,200 कधी 1,500 कधी 2,000 कधी 2,500 एवढे पैसे मला त्यातून भेटायला लागले आणि माझा जो काही शेतीबद्दल जो काही आत्मविश्वास आहे तो अक्षरशः माझाच नव्हे तर आमचे सर्व जे काही आमचे मेंबर्स होते 15-20-25 लोक सगळ्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढायला लागला. आम्ही 6-7 महिने हा प्रयोग आणि त्यानंतर आम्ही हा जो काही भाजीपाला आहे हा रोज मार्केटमध्ये जाणं त्याची विक्री करणं परत दुसऱ्या दिवशीची तयारी करणं या सर्व गोष्टी आम्ही अतिशय जबाबदारीने पार पाडत होतो. एकमेकाचा सल्ला घेणं एकमेकांनी खतं वगैरे औषधं वगैरे सगळे एकत्रित परचेस करणं या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अतिशय जास्त पद्धतीने फायदा होत होता. त्यातच आम्हाला कृषी विभागाची पण त्यावेळेस खूप मदत झाली वेगवेगळ्या ठिकाणी सहली घेऊन जाणं एक्सपोजर करणं किंवा तज्ज्ञांची मदत लागली तर ते देणं अशा सर्व गोष्टी आम्हाला तिथून त्यावेळेस मला आठवतं की काळेसाहेब इथं नाशिकला जिल्हा सॉरी तालुका कृषाधिकारी म्हणून होते त्यांनी पण होईल तेवढी मदत त्यावेळेस आमच्या लोकांसाठी त्यांनी केली आणि या सगळ्यांच्या मदतीच्या माध्यमातून
आम्ही एक त्याची विक्री व्यवस्थापन, जे आम्ही स्वतः जे काही भाजीपाला तयार करायचो तर त्याची विक्री व्यवस्थापन आपण स्वतःच केली पाहिजे. या माध्यमातून आम्ही मुंबईला थेट भाजीपाला विक्री सुरू केली. त्यात टाटाचे प्रवीण चंद्रा होते, सुनील पोटे होते, यांनी आम्हाला थेट मार्केटिंगसाठी मुंबईला टाटाचे जे मॉल्स आहे तिथं त्यांनी आमचं 6 महिन्याचं ॲग्रीमेंट करून दिलं, आणि त्या पद्धतीने आम्ही मुंबईला भाजीपाला पाठवायला लागलो. या सगळ्या याच्यामध्ये आमचं दररोज म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला आमच्या उत्पन्नामध्ये भर पडत होती आणि उत्पन्न वाढत होतं आणि आमचा जो काय आत्मविश्वास आहे तो वाढत होता. आज जर विचार केला तर आम्ही खूपच म्हणजे प्रोग्रेसिव्हमध्ये, म्हणजे आम्हाला 2010 विचार केला तर साधारणतः 60 ते 70 हजार आम्हाला वर्षाला पण पूर्ण शेती करून भेटत नव्हते. आणि आजचा जर विचार केला तर आम्हाला तेवढं उत्पन्न साधारणतः महिन्याभरामध्ये आम्ही तेवढं मिळवतो. कदाचित आमचं त्याच्या पुढे पण कधी 70 हजार कधी 1 लाख रुपये एवढ्यापर्यंत पण ते जातं. आणि आधुनिक शेती किंवा आपण जर खरंच शेती एक व्यवसाय म्हणून जर केलं तर काय होऊ शकतं याचं एक म्हणजे नक्कीच आम्ही ते सिद्ध करून दाखवलं. त्याचबरोबर जे काही आम्ही एकत्र येऊन आम्ही एक फार्मर प्रोड्युसर्स कंपनी स्थापन केली, त्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही शेतीचे इनपुट्स असेल, एक टेक्निकल सपोर्ट असेल किंवा जे काही ब्रँडेड इनपुट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्हाला योग्य आमच्या बांधावर किंवा घरपोच आम्हाला ह्या सगळ्या सुविधा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून भेटायला लागल्या. आणि देवनदी व्हॅली ॲग्रिकल्चर प्रोड्युसर्स कंपनी ही जी एक सक्सेस फार्मर प्रोड्युसर्स कंपनी आम्ही सर्वांनी मिळून स्थापन केली, त्या माध्यमातून इनपुटच्या सुविधा असतील, त्या माध्यमातून इरिगेशनच्या सुविधा असतील, त्या माध्यमातून थेट भाजीपाला काही ब्रँडेड कंपन्यांसोबत जसे तुमचं टाटा कंपनी असेल किंवा तुमचं 1600 असेल ह्या कंपन्यांबरोबर आम्ही थेट ॲग्रीमेंट करून भाजीपाला सप्लायच्या ह्या ज्या साखळ्या आम्ही व्यवस्थितपणे सुरू केल्या, त्या माध्यमातून आमच्या उत्पन्नामध्ये भर पडली. आज जर आमचे सर्व सदस्य किंवा सर्व बघितलं तर प्रत्येकाचं किमान 60-70 हजार किंवा 1 लाख रुपये ह्या आसपास आम्ही उत्पन्न मिळवतो आणि सर्व अतिशय सक्सेस शेती करतात. आधुनिक शेतीचा जो मंत्र आहे आम्ही तो मनापासून हे केला. आणि या माध्यमातून मी जे काही माझ्यासारखे तरुण आहे त्यांना नक्कीच सांगू इच्छितो की शेती हा एक अतिशय चांगला व्यवसाय आहे ज्यातून आपण आपल्याला पाहिजे तेवढे कमी वेळात भरपूर पैसे मिळू शकतो. परंतु त्यासाठी आपण प्लॅनिंग आणि प्रोफेशनल पद्धतीने जे काही करावं लागतं तर त्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपण शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने सेटल होऊ शकतो. धन्यवाद. माझं नाव विलास अण्णा डांगले. मी एक जैविक शेतकरी, 2008 पासून जैविक शेती करतो. माझ्या शेतामध्ये मी आत्तापर्यंत अनेक नैसर्गिक जैविक सेंद्रिय प्रयोग केलेले आहे. त्यापैकी शाश्वत प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून मी शेती करत आहे. मी आत्तापर्यंत द्राक्षबाग, शेवगा, शेवग्याखाली आंतरपिके, द्राक्षबागेत आंतरपिके यांचे बिना खर्ची कसं उत्पादन यावर मी जास्त भर दिलेला आहे. मी सर्व शेती ही पूर्णपणे निसर्गाच्या समतोलानुसार करणे ही एक जैविक शेतीचं तंत्रज्ञान आहे. जैविक शेतीमध्ये जीवामृत, घनजीवामृत, दशपर्ण्यार्क, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, गायीच्या शेण, गोमित्र, दूध, ताक, दही यापासून अनेक निधिष्ठा बनवून ती शेतीमध्ये फवारणे, कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक न फवारता शेती करणे याला जैविक शेती म्हणतात. शेतीमध्ये कमी पाणी आणि दर्जेदार उत्पादन येण्यासाठी शेतीतील जैवविविधता वाढवण्याची गरज असते. शेतीमध्ये देशी बियाची लागवड करणे, त्यामधून आपल्याला अनेक प्रकारची ह्युमिडिटी, अनेक प्रकारचे पोषण तत्व शरीराला मिळून जातात आणि मानवी आहारात परिपूर्ण असतो. जैविक शेतीमुळं आज जे शेतकऱ्याचं परावलंबी भवन झालेलं आहे. खताच्या बाबतीत परावलंबी भवन, त्याचप्रमाणे औषधातील परावलंबी, मार्केटमध्ये परावलंबी हे रासायनिक शेतीमध्ये घडून येतात. त्या तुलनेने जैविक शेतीमध्ये हे परावलंबन होत नाही. स्वतःचं बियाणं, स्वतःचीच मार्केट व्यवस्था आणि स्वतः औषधं बनवणे, खतं बनवणे यामुळे ही
स्वयंपूर्ण शाश्वत शेती आहे असा माझा अनुभव आहे। तर या शेतीमध्ये अनेक प्रकारचे देशी वाणांचे विकसित केले जातात। याप्रमाणे मी आत्तापर्यंत एका एकरामध्ये 18 ते 22 प्रकारचे भाजीपाले उत्पादित घेऊन होम डिलिव्हरी ऑर्डर पॅच ऑर्डरप्रमाणे पोच करणे या प्रकारच्या अनेक संकल्पना केल्या। रासायनिक शेतीमालाच्या किमतीच्या तुलनेने जैविक शेतीमालाला डबलीनं भाव मिळतो, त्यामुळे इथं उत्पादित माल कमी येतो परंतु उत्पादन जास्त असतं। म्हणजे रासायनिक शेतीच्या तुलनेनेच उत्पादन असतं। आम्ही हा सर्व शेतीमाल पंचतत्व या नावाने एक सोसायटी कंपनी स्थापन करून ती होम डिलिव्हरी दिल्ली मुंबई अहमदाबाद बडोदा या मोठ्या शहरांमध्ये ती पुरवण्याचं काम आमचं पंचतत्व या ग्रुपच्या नावाने चालू असतं। आम्ही एक शाश्वत बाजार आणि शाश्वत उत्पादन या दृष्टिकोनातून काम केले जातं। शाश्वत बाजार म्हणजे एका वर्षासाठी त्या समोरच्या कंपनी किंवा समोरच्या विक्रेत्याकडे बरोबर आम्ही करार करून त्याच्याशी एक फिक्स भावाने काम करतो। आणि मी माझ्या संपर्कात आत्तापर्यंत 70 ते 80 कुटुंब शेतकरी आलेले आहेत। त्या सर्व शेतकऱ्यांना मी जैविक शेती कशी करायची याबद्दल सखोल्याने ज्ञान देतो। आणि मला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून म्हणजे श्री श्री रविशंकरच्यांच्या माध्यमातून मी एक शिक्षक झालेलो आहे। मला शिक्षकाची पदवी जैविक शेती कशी शिकवली जाते याचं ट्रेनिंग दिले गेलेलं आहे। आणि मी आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी ट्रेनिंग घेऊन शेतकऱ्यांना शेतीबद्दलचं अवगत ज्ञान पुरवण्याचं ज्ञान काम करत आहे। ही एक निसर्गसंगत शेती असून हिच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण किंवा जल प्रदूषण होत नाही, वायू प्रदूषण होत नाही आणि जमिनीचं प्रदूषण होत नाही। आत्तापर्यंत मानवाने 3 ठिकाणी डिस्टर्ब केलेलं आहे, भूमी प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण। यामुळं मानवी आरोग्यास मोठी हानी बसत आहे। मानवी आरोग्य धोक्याच्या पातळीच्या खाली आलेलं आहे। तर इथून पुढं काळाची गरज म्हणून किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणातून जैविक शेती करणं फार गरजेचं आहे, गरजेचं बनलेलं आहे। नाही इतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जैविक शेती करणं शक्य तर त्यांनी त्यांच्या कुटुंबाही इतकं होईना जैविक माल सेंद्रिय माल बनून तो स्वतःच्या आरोग्यासाठी तरी वापरणं गरजेचं झालेलं आहे। जैविक माल खाल्यामुळे दवाखाने आणि इतरत्र होणारे खर्च ही आटोक्यात थांबवले जातात आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य मनस्वास्थ्य हे व्यवस्थित पाळलं जातं। आणि मी या शेतकरी बांधवांना हीच विनंती करतो की जैविक शेती करणे ही काळाची गरज आहे, त्यानुसार तुम्ही आपल्या शेतीमधील उपाययोजना करून जैविक शेतीवर जास्तीत जास्त भर द्यावा आणि आरोग्य सुजलम सुफलम ठेवावं। आरोग्य व्यवस्थित असेल तर शेती काय कुठलंही उत्पादन आरोग्यापुढं कमी तुलनेने असतं आणि आलेले भौतिक पैसा हा सुद्धा आरोग्याच्या तुलनेने कमी महत्त्वाचा असतो। आरोग्य श्रेष्ठ असलं पाहिजे, आरोग्याला जास्त महत्त्व दिले गेलं पाहिजे आणि जैविक शेतीतून इम्युनिटी प्रोटीन तत्व जास्त मिळाल्यामुळं मानवी शरीराला अधिक बरगच्चपणा येतो। ही माझी इतर शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी देशदूत कट्ट्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी देशदूत व देशदूतच्या संपादिका डॉक्टर वैशाली बालाजीवाले यांची आभारी आहे। मी डॉक्टर कल्पना संपलेच्या व्यवसायाने स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, पण सोबतच वडिलोपार्जित शेतीही अतिशय आवडीने व आनंदाने करते। पारंपरिक पद्धतीने ऑर्गॅनिक शेती करण्याकडे माझा कल आहे। गहू, सोयाबीन, कांदे, भुईमूग यासारखी पिके घेते। आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, जसे मोठे मोठे छोटे मोठे व्यावसायिक बाधित झाले तसे शेतकरी वर्ग देखील या समस्यांना सामना करतोय। लॉकडाऊन सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काळात मुख्यत्वे शेतीमालाची वाहतूक व विक्रीचा प्रश्न भेडसावत होता। तयार शेतीमालाला फारसा भाव मिळाला नाही। द्राक्षासारखी पिके एक्सपोर्ट होऊ शकली नाही, देशांतर्गत त्यांचा खप देखील झाला नाही।
शेतीमाल प्रक्रिया उद्योग देखील आपल्याकडे फारसा विकसित नाही आहे, त्यामुळे फार नुकसान झाले. त्यानंतर आता खरीप पेरणीचा हंगाम आहे, पण मध्यंतरी निसर्ग वादळादरम्यान पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या व अजूनही पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या बियाण्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. चांगल्या बियाणांची कमतरता व प्रचंड वाढलेले भाव यामुळे आणि दुबार पेरणीचे संकट अशा तिहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतमाल विक्री न झाल्यामुळे रोख पैशांची चणचण देखील जाणवतीये. डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रॅक्टरने होणाऱ्या पेरणीचे नांगरणीचे दर देखील वाढले आहेत. भरीसभर म्हणून शेतमजुरांची उपलब्धतेचा प्रश्न भेडसावतोय, कारण अनेक गावांमुळे कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे गावकऱ्यांनी गावबंदी केली आहे, त्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता जाणवते व जे येत आहेत ते भरमसाठ भाव सांगत आहेत. एकूणच काय, शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. सरकार आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करतोय, पण ती मदत शेतकऱ्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचत नाहीये, हेच दुर्दैव. धन्यवाद. आपला देश जो आहे हा शेतीप्रधान आहे, त्याच्यामुळं शेतीमध्ये उत्पादन कमी अधिक झालं की लगेच आपण वातावरणातील बदलावर येतो आणि वातावरणातील बदलाचा याच्यावर कसा परिणाम होतो याच्यावर चर्चा चालू होती. प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावं वाटतं की वातावरणामध्ये आपल्या भारतीय याच्यामध्ये तीन ऋतू जे आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आणि फक्त पावसाळ्यामध्ये पावसाचं गणित कोलमडलं की मग वर्षभर त्या वातावरणाच्या बदलांवर गप्पा चालतात, चर्चा चालते आणि मग GDP पर्यंत आपण पोचतो. परंतु सध्या जे वातावरण बदलांमुळे शेतीमध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. मधल्या काळामध्ये आपल्याकडं टोळधाडी आल्या आणि टोळधाडी आल्यानंतर अनेक उहापोहा त्याच्यावर झाला की महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये नेमकी टोळ आली, कशी आली आणि का आली याचा जर आपण संदर्भ पाहिला तर जिथं जिथं दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा भविष्यात तिथं पाण्याचं आवर्षण होणार आहे, पाणी कमी पडणार आहे असे संकेत किडींना असतात आणि मग कीड तिथला जो भाग आहे तो सोडून ज्या भागामध्ये चांगला पाऊस पडेल, अन्न त्यांना भरपूर खायला भेटेल अशा ठिकाणी त्या फिरायला निघतात किंवा तिथून प्रसार होतात आणि त्या भागाकडे जातात. बघा, यावर्षी टोळधाड आली, राजस्थानकडून मध्य प्रदेशमध्ये आली आणि मध्य प्रदेशामध्ये ती स्थिरावली नाही. आणि 2 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं की धुळा ते धारवाडपर्यंत टोळधाडीचं काही येण्याचं चिन्ह दिसत नाही. मुंबईमध्ये टोळधाड आली, अमरावतीला गेली, नागपूरकडे गेली, म्हणजेच मधल्या भागामध्ये का आली नाही तर त्याचं मी कारण सांगितलं होतं की आपल्याकडं पर्जन्य हा जेमतेम असणार आहे आणि आता ते आपल्याला लक्षात येते. आता पेरण्या झालेल्या आहे आणि ओढ धरलेली आहे आणि हा जो परिणाम आहे कुठंतरी निसर्गाकडून आपल्याला संकेत मिळतात, किडींकडून संकेत मिळतात कीड रोगाच्या संदर्भात आणि मग आपण सजग झालं पाहिजे आणि आपण तयारी करायला पाहिजे. परंतु नेमकं उलट होतं की ज्या विषयाची नको तिथं चर्चा होते आणि विनाकारण घाबरून मग आपण आपलं अर्थार्जन जे आहे विस्कळीत करून घेतो आणि उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे तिथं समाधानकारक आपल्याला लाभ होत नाही. आणि म्हणून आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर द्राक्ष शेती त्याला पर्याय नाही, डाळिंब शेती त्याला पर्याय नाही. आता द्राक्षाचं जे आहे ऑक्टोबर छाटणीचं गणित जे आहे तर ते फिक्सच आहे. तर ऑक्टोबर 15 पर्यंत जे आहे छाटण्या चांगल्यापैकी आपल्याकडे चालू होतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या 2 महिन्यामध्ये सर्व छाटण्या झाल्या पाहिजे आणि त्याचं हार्वेस्टिंग जे आहे बरोबर टाईममध्ये फेब्रुवारीपासून तर मार्च एप्रिलपर्यंत व्हायला पाहिजे. डाळिंबाच्या बाबतीत आपण बघा, चर्चा जरी नसेल तरी तेल्या रोगाचं सावट हे आता परत वाढलेलं आहे, कारण मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 2-3 महिने जे आहे बागा ताणल्या गेल्या, मार्केटिंगची शाश्वती नसल्यामुळं त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात कामं झाली नाही
आणि मग हे सुद्धा बदल जे आहे डायरेक्ट तर पिकांवर इम्पॅक्ट करणार आहे. मध्येच काहीतरी निघालं की टोमॅटोवर व्हायरस आला आणि टोमॅटो आता इथून पुढे होणार नाही किंवा बंदी येईल अशा अनेक गोष्टी आल्या. परंतु सूत्रकृमीचं प्रमाण राज्यामध्ये वाढलं आणि सूत्रकृमी वाढल्यामुळं जे आहे पिकांचं खूप पोषण होतंय आणि खूप पोषण पिकांचं झाल्यामुळं पिकाचं उत्पादन घटतंय, पिकं रोगांना बळी पडत आहे आणि त्याच्यामुळे हे सूक्ष्म संशोधन जे आहे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि मला वाटतं संवाद कट्ट्याच्या माध्यमातून हा मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि निश्चितपणे ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहे याचं मॉनिटरिंग चांगलं झालं तर शेतकऱ्यांना त्यांचं पिकाचं उत्पादन चांगलं घेण्यासाठी पिकांची निवड करण्यासाठी त्यांना उपयोग होऊ शकतो. आणि पाऊस जो आहे मध्यम पडला म्हणजे थंडीसुद्धा एकदम योग्य वेळी चालू होते आणि जास्त काळ टिकत नाही हे पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे पुढचे जे पीक आहे त्याच्यामध्ये आपलं प्रमुख पीक जे आहे कांदा आहे, गहू आहे, हरभरा आहे याचंसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्यापैकी नियोजन करता येईल. आणि अचानक काही बदल जसं वातावरणात काही बदल होत असतात परंतु आपण आपल्या अचानक पिकांमध्ये खूप मोठा बदल करून नवीन काही करण्याचा काही प्रयत्न करू नये. रुटीनमध्ये जी शेती चालू आहे चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, 4 एकर शेती करण्यापेक्षा 2 एकर चांगली शेती आपल्याला करता येईल का आणि 2 एकरमधून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल का याचा आपण विचार करावा. एवढंच या ठिकाणी वातावरण बदलाच्या निमित्ताने शेतीतील बदलांबद्दल मला सांगावं वाटतं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोज दंडेगोळा. गेल्या अनेक वर्षांपासून ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये ॲज अ बिझनेस कन्सल्टंट प्रॅक्टिस करत आहे. कोरोना नंतरच्या कृषी क्षेत्राचा विचार करताना आत्मनिर्भरता या शब्दाला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे. परंतु मित्रांनो, आत्मनिर्भरता याची व्याख्या काय ती अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण जोपर्यंत शेती व्यवसायाकडे ॲग्रो इंडस्ट्री म्हणून बघत नाही आणि ॲग्रो इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आत्मनिर्भरता किंवा फार्मर्स एम्पॉवरमेंट ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येणार नाही. आपण कालपर्यंत ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करत होतो त्याच पद्धतीने जर आपण पुढेही काम करत राहिलो तर आपल्याला काल जे रिझल्ट्स येत होते तेच रिझल्ट्स पुढे सुद्धा येतील. आपल्याला जर आपल्या कृषी व्यवसायाची जर दशा बदलायची असेल तर मित्रांनो आपल्याला आपली काम करण्याची दिशा सुद्धा बदलावी लागणार आहे. आपण ज्या वेळेस कृषी क्षेत्राकडे फक्त शेती व्यवसाय म्हणून न बघता आपण जर ॲग्रो इंडस्ट्री म्हणून बघायला सुरुवात केली तर आपल्याला आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. जसे की प्रोडक्शन, मार्केटिंग, रिसर्च, मॅनेजमेंट या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सातत्याने सुधारणा करावी लागणार आहे. कोरोना नंतरच्या काळामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केलेली आहे. शासनाच्या स्तरावर शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार आहेच, परंतु आपल्याला शेती व्यवसाय करताना किंवा ॲग्रो इंडस्ट्री म्हणून डेव्हलप होत असताना 100% शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला स्वतःला डेव्हलप होणं आवश्यक आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. भारतातील शेतकऱ्यांनी जर व्यावसायिकता आत्मसात केली तर आत्मनिर्भर भारत हे स्वप्न 100% साकारेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रमेश शिंदे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, आपल्या भेटीस आलेलो आहे. सर, शेतकरी मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून आपल्या खरीप हंगामात चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. जिल्ह्यात एक चांगल्या प्रकारचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची मशागत करून पेरणी सुरुवात केली. नाशिक जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र जर बघितलं तर 6,63,000 हेक्टर क्षेत्रावर आपली मेजर मुख्यत्वे पेरणी आहे. आणि यामध्ये मुख्य पिकांमध्ये मका पीक जर बघितलं तर मका पिकाचं साधारणतः 2.25 लाख हेक्टर क्षेत्र आपलं मका पिकावर आहे. त्याखालोखाल बाजरी 1 लाख हेक्टर आहे. सोयाबीनचं 75,000 हेक्टर क्षेत्र आहे. आणि भाताचं देखील 70,000 हेक्टर क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त जी काही अन्य पिकं आहेत त्यामध्ये ज्वारी असेल, उडीद असेल, मूग असेल, रागी, नागली आणि इतर काही बाकीचे इतर पिकं ही सर्व करून साधारणतः 6,63,000 आपली साधारण पेरणी होते. आणि ही पेरणी करण्यासाठी साधारणतः 97,000 क्विंटल इतकं मोठ्या प्रमाणातलं बियाणं आपल्याला लागतं. आणि सांगण्यास हरकत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये 92,000 म्हणजे जवळजवळ 95%
बियाणं आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध झालं आणि यामध्ये कुठेही बियाण्याची कमतरता नाही. साधारणतः 120% आपल्याला खतं उपलब्ध आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खतांची कुठेही कमतरता नाही. असं असताना देखील काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होतात की लिंकिंग केलं जातं, ज्यादा दराने विक्री केली जाते वगैरे वगैरे. यासाठी कृषी विभाग अतिशय सतर्कतेने काम करत आहे. प्रत्येक दुकानाची तपासणी केली जाते. त्यामध्ये स्टॉक रजिस्टर असेल, साठा फलक असेल, काही बिलबुक पाहून तपासणी असेल, शेतकऱ्यांना काही वेळेवर मटेरियल दिलं जातं की नाही जातं याची संपूर्ण तपासणी केली जाते. यामध्ये काही अनियमित आढळून आल्यास त्याचं निलंबन करणे, वेळप्रसंगी आपलं पोलीस केस करणे, या सर्व बाबी आम्ही या कृषी विभागामार्फत करत आहोत. तिसरा आव्हानात्मक एक विषय म्हटलं तर आपल्या मका पिकावरचा लष्करी अळीचा भाग आहे. मागील वर्षी लष्करी अळीने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं आणि कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी याला एक अत्यंत जबाबदारीने काम करून आणि त्याला त्याचं आपण नायनाट केला होता आणि शेतकऱ्याचं उत्पादनामध्ये फारशी घट येऊ दिली नाही. तोच विषय यावर्षी देखील आहे. आम्ही खरीप हंगामाच्या उन्हाळ्यापासून मे महिन्यापासून बीज प्रक्रिया कशी करावी, उगवण शक्ती कशी तपासणी करावी, माती पाणी परीक्षण कसं करावं याबाबतचे शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो ट्रेनिंग प्रत्येक गावागावामध्ये घेतल्या. प्रत्येक गावामध्ये साधारणतः सांगायला हरकत नाही 1200 शेतीशाळा कृषी विभागामार्फत घेतल्या जात आहेत. जिल्हा परिषदच्या कृषी सखी असतील, कृषी ताई असतील यांच्यामार्फत देखील आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने करत असताना जे काही आपल्याला मोठमोठ्या तोच विषय यावर्षी देखील आहेत. आम्ही खरीप हंगामाच्या उन्हाळ्यापासून मे महिन्यापासून बीज प्रक्रिया कशी करावी, उगवण शक्ती कशी तपासणी करावी, माती पाणी परीक्षण कसं करावं याबाबतचे शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो ट्रेनिंग प्रत्येक गावागावामध्ये घेतल्या. प्रत्येक गावामध्ये साधारणतः सांगायला हरकत नाही 1200 शेतीशाळा कृषी विभागामार्फत घेतल्या जात आहेत. जिल्हा परिषदच्या कृषी सखी असतील, कृषी ताई असतील यांच्यामार्फत देखील आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने करत असताना जे काही आपल्याला मोठमोठ्या प्रमाणात लष्करी आळी आणि याचं देखील कॅम्पेन आपण त्यामध्ये घेतो आहे. खोल नांगरट करणे असेल, बीज प्रक्रिया असेल, नंतर मग पक्षी थांबे किंवा फेरोमन ट्रॅप्स, निंबुळ्या अर्काचा वापर किंवा रासायनिक औषधांचा वापर यासाठी असा विविध प्रकारचा प्रयोग करून आपल्याला या लष्करी आळीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. आणि यासाठी या पद्धतीनं आपण सर्वांनी या खरीप हंगामाच्या काही आव्हानांना आपण तोंड द्यायचं आहे. आमचं साथ आपल्यासोबत आहेच. काही अडीअडचणी असल्यास कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सातत्याने संपर्क करावा. ज्या काही अडचणी येतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. आम्ही आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहील. आपण देखील काळजी घ्यावी, कोरोनापासून दूर राहावे, सगळ्यांनी काळजी घेऊन आपला खरीप हंगाम यशस्वी करावा ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जसं तुम्ही आत्ता सगळ्यांचे अनुभव ऐकलेत, खरोखरच जिकरीचा असा हा व्यवसाय. शेती तर केली पाहिजे, त्याला पर्याय नाही, पण ती करताना येणाऱ्या अडचणींकडे कसं बघितलं पाहिजे हाही शिकवणारा हा आजचा कट्टा. कोण वेगळे प्रयोग कसे करतंय, कोण सेंद्रिय शेतीकडे कसं वळालेलं आहे, कोण खंबीरपणे उभं कसं राहिलंय, कोण त्या दरवर्षीच्या नवीन सायकलमधनं काय शिकून उभं राहतायत, काय वेगळं करतायत हे आपल्याला सांगणारा हा कट्टा. पाऊस पडेल अशी आपण आशा ठेवूयात, यांची मेहनत वाया जाणार नाही ही सुद्धा प्रार्थना करूयात. नाशिकमध्ये या खरीप हंगामात जे काय पेरलं गेलं आहे त्याच्यात सोयाबीन, बाजरी, मका, उडीद, मूग, सूर्यफळ, करडई, काही कडधान्य आणि त्याचबरोबर कांद्याची बी तयार करण्याचं जे आत्ता काम सुरू झालेलं आहे हे सगळं खूप नीट व्यवस्थित पार पडेल. सगळेजण उभे राहतील, हिम्मत हारणार नाही, कारण की आपला शेतकरी आहे तो खंबीर आहे, तो न हारणारा आहे. त्याच्यासमोर किती चॅलेंजेस असले तरी तो न झुकणारा आहे. तो परत पुढच्या हंगामाला उभं राहतो आणि तसंच काम करतो, तितकेच कष्ट घेतो आणि आपल्यापर्यंत हे सगळं पीक भाजीपाला आणून पोचवतो. तर अशा या शेतकऱ्याच्या बाजूनी आपण प्रार्थना करूयात की हा पाऊस आहे जो शेतीला जितका आवश्यक आहे तो लवकर पडेल आणि यांची मेहनत ही सार्थ ठरेल. आपण सगळेजण या कट्ट्यामध्ये सहभागी झालात.